नमस्कार मित्रांनो, नमस्कार सर. माझं नाव मोहन प्रभळ आहे आणि मी प्रॉपर पुण्यावरून आहे, पण आज ऍक्च्युली मी बुलढाणा चिखली या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत पी एस आय मिस्टर शेषराव आंबोरे सर. आज रिटायर आहेत सर, पण मागच्या काही दिवसापासून घरामध्ये हेल्थचे इश्यू वगैरे होते. का तर बघा, पोलीसमध्ये असताना निश्चितच ह्या समाजासाठी त्यांना स्वतःकडे काही हेल्थकडे लक्ष देता आलं नाही, बरोबर का नाही? आणि हेल्थचे इश्यू वगैरे झाले आणि आज ते आपल्या प्रोडक्टनी वगैरे म्हणजे खूपच सॅटिस्फाईड वगैरे. तर काय बाबा सर, आपले कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि काय तुम्हाला हे भेटलं, तर ते थोडस शॉर्ट मध्ये सांगा. मी रिटायर्ड पी एस आय शेषराव आंबोरे. मी म्हणजे पोलीस खात्यात जे असत समजा नोकरी, ती धावपळीची असते, वेळेवर कधी जेवण होत नाही, हे होत नाही. आणि रिटायर व्हायच्या शेवटी शेवटी मला शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. बरं, त्यामुळं सनेज कंपनीची माहिती बुलढाणा येथे सावळीकडून मिळाली. नंतर मी सनेजचे प्रोडक्ट वापरणं सुरू केले. बरं, तर आकाई सोना वापरली, डायबो सुद्धा, ओके, तुळशी ड्रॉप, मोरिंगा आणि स्पिरुलिना. बरं, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर शुगर जी आहे एकदम कंट्रोलमध्ये आली. ओके, आता मी ॲलोपॅथी गोळ्या घेत नाही, फक्त आकाई सोना चालू आहे. बरं, आणि शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बघा, सांगायचं तात्पर्य बघा, आज कुठलंही काही जर मार्केटमध्ये काही झालं तर पहिल्यांदा अगोदर डिपार्टमेंटला हे केलं जातं, म्हणजे बंदोबस्त वगैरे. आणि खरंच सर की त्या ठिकाणी ना तुम्हाला हेल्थकडे लक्ष देता येत नाही. मी आज पुण्यामध्ये पण जेव्हा हिंडतो फिरतो ना, तेव्हा ट्रॅफिक पोलिसांना वगैरे बघतो ना, तर खरंच म्हणजे वाईट वाटतं. का तर काय बघा, पोल्युशन नाही बाहेर, केमिकल खाण्यातून वगैरे, आणि ह्याच्यातून बाहेर इश्यू वगैरे व्हायला लागले. म्हणजे ड्युटी करत असताना आणि रिटायरमेंटला येऊपर्यंत तर फार थकून जात आहे माणूस वगैरे. तर खरंच सर, आता बघा, तुम्ही तर समाधानी आहे, पण हेच प्रोडक्ट काही तुम्ही असे तुमच्या फ्रेंड सर्कलला वगैरे दिलेत का? मी म्हणजे माझे फ्रेंड सर्कल जे रिटायरमेंटवाले फ्रेंड सर्कल कंपनीचे बरेच लोकांना, म्हणजे जवळ आजपर्यंत 500-600 लोकांना आपण प्रोडक्ट दिलेले, तर त्यांना जबरदस्त रिझल्ट आला. बर, आता बघा, आणि माझे मित्र समजा हे आपला राणा, तर यांना सुद्धा मी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते आरोग्य खात्यात असताना सुद्धा त्यांना याविषयी पटत नव्हता, कारण ते ॲलोपॅथी होते, ॲलोपॅथी वापरत होते आणि त्यांना कसं डायरेक्टली जर पाहत होता आणि याचा रिझल्ट थोडासा हे, तर त्यांनी मग प्रोडक्ट घेणं सुरू केलं. ॲलोपॅथीचा आयुर्वेदाचा थोडस बांधणं आहेच, विरुद्ध आहे. सर, तुम्ही पण समाधानी आहेत ना? हो सर, मी एकदम समाधानी आहे. हे प्रॉडक्ट एकदम सुंदर आहे, चांगले आहे. म्हणजे सरांनी चांगले प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आले. हो सर, हो सर. समाजाला काय मेसेज असेल सर? बघा, तुम्ही आज किती वर्ष पोलीस मधून नोकरी केली तुम्ही? मी 36 वर्ष नोकरी केली. 36 वर्ष सरांची नोकरी झाली. सर, या प्रोडक्ट बद्दल तुमचा समाजासाठी काय मेसेज असेल? समाजाकरता याच्याकरता एक, आपण दररोज जे अन्न खाऊ राहिलो ते दूषित आहे. बरोबर, अन्न पाणी हवा हे आपल्याला चांगली मिळत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक विष खवराला म्हणलं चालतं. त्याच्यामुळे आपलं आयुष्य जे पहिले जे लोक जगत होते 100-125 वर्ष जगत होते, तर आता मानवाचं आयुष्य 60-70 वर्षापर्यंत 60-65 वर्ष पर्यंत आलेलं आहे. तर आपण याच्या आकाई सोनामुळे काय होतं, आपल्या शरीरातलं जे विष आहे हे पूर्ण केमिकल हे पूर्ण बाहेर पडतं, डिटॉक्स करतं. त्याच्यामुळे शरीरात तरतरपणा येते, चांगलं येऊन येतं आणि शरीर एकदम स्ट्रॉंग वाटत. समजा आपण, मी आता 62 वर्षाचा आहे, तरी असं मला वाटतं की 40-45 वर्षाचं हे महत्वाचं आहे ना, थकवा गिकवा काही जाणवत नाही, हे महत्वाचं. म्हणजे बघा, तुमच्या आज ह्या एज मध्ये तुमच्या म्हणजे जी एनर्जी बघतोय ना, तर खरंच मला पण प्राऊड वाटतो सर, की आज ब्रँड बरोबर आम्ही काम करतोय. तर खरंच सर, हे प्रोडक्ट आहे ना प्रत्येकाने वापरलं पाहिजे. लोक घेतात डाऊट, पण काय कोणी नाही डाऊट घेतला ना, पण हरकत नाही, आपण एक चांगलं काम करतोय. ओके, थँक्यू.